ओम साईराम कृषी सेवा केंद्राच्या अभोना, पिंपळा, बोरगाव या शाखांमध्ये सर्व प्रकारचे कांदे बियाणे योग्य किमतीत उपलब्ध. संपर्क करा विनोद पाटील 95 27 64 04 0. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्वांच्या लाडक्या श्री गणेशाची जशी अनेक रूप आहेत तशीच गणपतीची नावही अनेक आहेत. नाशिककरांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेला असाच एक वेगळा गणपती म्हणजे नवशा गणपती. विशेष म्हणजे या मंदिरात एकाच ठिकाणी अष्टविनायकाचंही दर्शन होतं, यामुळे वर्षभर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची इथं रीक लागलेली असते. दक्षिण वाहिनी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावरील नवशा गणपतीचे मंदिर आहे. नवसाला पावणारा म्हणून नवशा गणपती असं नाव या गणपतीला पडलं आहे. पुत्रप्राप्ती झाल्यानंतर नवस्फूर्ती करण्यासाठी आनंदीबाई आणि राघोबादादा पेशव्यांनी 1774 साली या गणपतीची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. नवशा गणपतीची मूर्ती अत्यंत तेजोमय आहे, तर मूर्तीचे डोळेही अगदी सजीव वाटतात. नवशा गणपती मंदिराला 300 वर्षाचा इतिहास आहे. गणपतीचं मंदिर आणि इथल्या परिसरात अशा शेकडो हजारो घंटा बांधलेल्या पाहावयास मिळतात. मागितलेला नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक या घंटा बाप्पाला अर्पण करतात. पेशवेकालीन या गणपती बाप्पावर नाशिककरांची अपार श्रद्धा आहे. तसंच इथला गोदाकाठचा शांत आणि निसर्गरम्य परिसरात भाविकांना अपार मनशांतीचा अनुभवही येतो. त्यामुळे फक्त गणेशोत्सवातच नाही तर वर्षभर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची इथं रीग लागलेली असते. याच नवसाला पावणाऱ्या गणपती बाप्पाची रंजक कहाणी जाणून घेतली आमच्या नाशिक विभागीय टीमने, पाहूयात. नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र इंग्रजीमध्ये मी सुनील बेलदार आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. नाशिकचा आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवशा गणपतीच्या सभागृहात आता आपण आहोत. या ठिकाणी बघाल तर नवशा गणपतीचा दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी नाशिककरांनी बलिमूर्ती अशी गर्दी केलेली आहे. विशेष म्हणजे आपण माझ्या डाव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी भक्तांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते, जी या नवशा गणपतीचं दरवर्षीप्रमाणे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. विशेष म्हणजे या नवशा गणपतीची स्थापना कोणी केली, केव्हा केली आणि कशी झाली ही रंजक कहाणी ऐकण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत नवशा गणपती मंदिराचे ट्रस्टी राजू शेठ जाधव आपल्यासोबत आहेत. जाधव साहेब, आपलं प्रबंधमध्ये स्वागत आहे. साहेब, आपण दरवर्षीप्रमाणे आपल्या गणेशच्या भक्तांना ही रंजक कहाणी ऐकत असतो की नवशा गणपती स्थापना कशी झाली, केव्हा झाली, कोणी केली, त्यावर काय सांगाल? हे नवशा गणपतीचं मंदिर जे आहे हे जागृत देवस्थान आहे. या मंदिराची स्थापना आनंदाबाई पेशवे, राघोबादादा, गोपिकाबाई यांनी केली. आनंदाबाई पेशवे ही पुण्यावरून नाशिकला आल्या. इथं 7.5-7 एकर मी राजवाडा बांधला. ते 1764 साली इथं आल्या, राजवाडा बांधला. इथं आल्या, राजवाडा बांधल्यानंतर त्यांनी इथं नवस केला होता. जर माझा नवस पूर्ण झाला तर मी मंदिराची स्थापना करील. मग त्यांना मुलगा झाला तर मग त्यांचा नवस पूर्ण झाला. नवस पूर्ण झाल्यावर मग त्यांनी ही मंदिराची स्थापना केली. मंदिराची स्थापना म्हणजे नवस पूर्ण झाला, त्यांच्या मुलाचं नाव त्यांनी विनायक ठेवलं. म्हणून त्याचा नवस पूर्ण झाला म्हणून नवशा गणपती बाप्पांना म्हणतात. आणि आमचे पहिले गावाचं नाव चावंडस होतं, त्यांच्या नावानं आनंदोली ठेवलं. ते आनंदोली हे गाव नाशिकपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यापासून एकदम जवळ मातले नवशा गणपतीचं मंदिर, गोदातीरी बसलेलं मंदिर आहे. एकदम जागृत देवस्थान आहे इथं. हे मंदिर 300 ते 350 वर्षाचा इतिहास आहे इथं. जो भी भाविक येतो इथं मनभावने काही मागतो, तो नवस करतो. कुणी इच्छेपणा नवस फेडता दे, कोणाला मुलगा होत नसल, कोणी आजारी पडले असेल, कोणाचे काही कामं अडले असतील. म्हणजे या ठिकाणी ज्या घंट्या पाहायला मिळतात, या जर नवस पूर्ण झाला तर हे लोक घंट्या म्हणजे भाविक भक्त हे घंटी बांधत असतात का? नाही, नवस पूर्ण झाल्यावर कोणी ज्यांच्या इच्छेप्रमाणे कोणाचा घंट्याचा नवस असतो. इथं 108 किलोचा घंटा बांधलेला आहे, 51 किलोचा आहे, 101 किलोचा आहे, 31 किलोचा आहे, 21 किलोचा आहे, 11 किलोचा असे. म्हणजे असे घंटे, छोटे घंटे, असे लाखो घंटे आलेले इथं. पण घंट्यांचे किती आहेत, परत इथं नारळ पण वाहतात. 101 नारळ, 51 नारळ, 11 नारळाचं तोरण,
पाच नारळाचं, 21 नारळाचं, 51 असे नवस फेडता लोक. नवस पूर्ण झाले का ते पहिले नवस बोलता, नवस पूर्ण झाले का मग ते फेडता. असं आहे साहेब. आपण दरवर्षी बघत असतो की या ठिकाणी काही ना काही उपक्रम राबवला जातो, यावर्षी कुठला उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे का? हो, आम्ही सालावाद परमन यावर्षी बी गणेश उत्सव चालू झाला आहे. आत्ता काल गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, तर आम्ही 9 दिवसामध्ये इथं गणपतीचे म्हणजे सकाळी काल सकाळी इथं पहाटे अभिषेक झाला, महाआरती झाली, दुपारी मग 2 वाजता आम्ही गणपतीचं आगमन झालं इथं, त्यांना बसवलं. आम्ही 9 दिवस असे दिवसभर कार्यक्रम करत असतो. आणि इथं म्हणजे वर्षामध्ये 12 चतुर्थ येतं, इथे 2-3 अंगारिका येते, गणेश जयंती येते इथं. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक अंगारिकेला खिचडीचा मोठा कार्यक्रम करतो इथं. अन्नदान असतं आमच्या गणेश जयंतीला, अखंड सप्ताह असतो. आमच्या गावामध्ये आम्ही आनंदोली गावात रामेश्वर मंदिर आहे, तिथून पालखी काढतो. वाजत गाजत ढोलताशाच्या गजरात ती पालखी तिथं आणून ती सांगता करून मग काला होतो आमच्या इथं. म्हणजे असे कार्यक्रम आम्ही नवशा गणपतीच्या माध्यमातून करत असतो. आता इथं मोठं शेड बी बांधलेलं आहे, ग्रेनाईट टाकलेलं आहे, हापीत झालेलं आहे, अष्टविनायक झालेलं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं अष्टविनायक बांध झालेलं आहे. हे अष्टविनायक आमचे बंधू होते कैलास पाशी युवराज जाधव, ते घडी आनंदबाईचा गोळीबार झाला होता 99 साली, त्याच्यामध्ये एक्सपायर झाले ते. त्यानंतर त्यांनी हे अष्टविनायक बांधलं होतं. त्यांनी गणेश बाबा होते 140 वर्षाचे, त्यांच्या हस्ते ते अष्टविनायक स्थापना झाली. आता असं झालेलं आहे, लोक भाविक लोक येतात, अष्टविनायक दर्शन होतं, तर नवशा गणपती दर्शन होतं इथं. म्हणजे आणि परत नवसबी बोलतात, ते नवस पूर्ण झाला का त्यांच्या इच्छेप्रमाणे नवस फेडतात. कोणी घंटा वाहतं, कोणी नारळ वाहतं, कोणी चांदीच्या दुर्वा वाहतं, इच्छेप्रमाणे फेडतं असतं ते नवस. नक्की साहेब. सोबतच या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी आरती असते, या आरतीचा मान या 10 दिवसांमध्ये कसा भक्तांना दिला जातो? आता हे 9 दिवस आहे, या 9 दिवसात आम्ही मान्यवर जे येतात, काही लोकांनी बुकिंग केली असती, काही आम्ही मान्यवर कोणी ऑफिसर लोक असतात, कोणी बिल्डर लोक असते, कोणी असे बच्चाव साहेबासारखे आर्किटेक्ट लोक असतात. आज यांचा आरतीचा मान होता, आणि अजून एक मित्र आहे माझ्या त्यांचा होता. त्यांना असे सकाळची आरती, दुपारची आरती, संध्याकाळी सातची आरती, सगळ्या आरत्या मान्यवरांना देत असतो. आणि आरतीचा वेळ कसा असतो, सकाळ दुपार संध्याकाळ? सकाळी पहाटे 5 वाजता येऊन अभिषेक करतो मी, मान्यवरांना यायचं तर ते करता, नाही तर मग कोणी नसलं तर मग आले तर मी करून घेतो माझ्या मिसेजन मी. नंतर मग सकाळी 7ची आरती आहे, ते मान्यवर येतात. दुपारची 12 आरती तेव्हा करता, आणि संध्याकाळी 7ची आरतीला परत मान्यवरांना बोलतो. धन्यवाद साहेब. विशेष म्हणजे सांगायची गोष्ट झाली तर या ठिकाणी जो आरतीचा मान दिला तो, ते ज्या आपल्या विभागामध्ये एखादं चांगलं स्थान असेल त्या व्यक्तीला दिला जातं. पण एवढंच नाही तर सर्वसामान्य नागरिक जरी असला त्याला देखील या आरतीचा मान दिला जातो. त्यापैकीच आज आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्यांना आज आरतीचा मान भेटला ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार. साहेब, आपलं देखील प्रबंधमीने स्वागत आहे. साहेब, आज तुम्हाला आरतीचा मान मिळाला आहे, काय सांगा? खूप चांगलं वाटतंय, खूप मनोभावे आरती केली. आणि गेले 25 वर्ष झाले मी इथलं रहिवासी आहे आम्ही, आणि 25 वर्षापासून राजू शेख जाधव हे इथे मंदिरात सेवाभावे मनोभावे इथे सकाळी पहाटे 5 वाजता तुम्ही केव्हाही या 9-10 दिवसात मध्ये ते आरतीला असेल, चतुर्थी असेल, त्या दिवशी पहाटे 5 वाजता तिथे राहता. आणि रात्री 12 वाजेपर्यंत जोपर्यंत या मंदिरातला शेवटचा माणूस जात नाही तोपर्यंत ते या मंदिरात स्थान मांडलेलं राहता. जोर गोरगरीब येऊ, श्रीमंत येऊ, कुणी आमदार येऊ, नाही तर खासदार येऊ, पण प्रत्येकाला ते समान वागणूक देतात. कुठल्याही वागणुकीत त्यांचा बदल होत नाही. गेले 25 वर्ष झाले मी स्वतः बघतोय, आणि ते पूर्ण त्यांचं जे पण आहे मनोभाव आहे पूर्ण, आणि तेच नाही तर त्यांची फॅमिली, त्यांची मुलं, त्यांच्या मिसेस यांनी पूर्ण त्यांना नवशा गणपतीला वाहून घेतलेलं आहे. आणि इथली जी पॉझिटिव्ह एनर्जी, नवशा गणपतीला तुम्ही आले, तुम्ही कुठल्याही त्रासात राहिले, इथे 10 मिनटं जरी तुम्ही बसले तरी तुम्हाला इतकी मनशांती लाभते का, ते तुम्ही स्वतः अनुभव, ज्यांनी नसेल आले आजपर्यंत नवशा गणपतीला, त्यांनी स्वतः येऊन इथे त्याचा अनुभव घ्यावा अशी माझी इच्छा आहे. सोबतच नाशिकमधील उद्योग प्रसिद्ध उद्योजक आपल्यासोबत बच्चाव सर, त्यांच्याशी देखील आपण संवाद सांगत. साहेब, आपला काय अनुभव एकंदरीत नवशा गणपतीबद्दल? मी राजू शेठ जाधव आणि विकास हे कायम मला बोलवत असतात, कुठलंही चतुर्थी असो, अंगारका असो, वर्षभर त्यांचा उपक्रम चालू असतात. आणि नेहमी मनोभावे पूजा करतात, मनोभावे त्यांचे सर्व सेवा देतात. गरीब असो, सर्व श्रीमंत असो, कोणीही असो, त्यांना सेवा देतात. खूप छान असा मंडप उभारला आहे बघा, आणि खूप चांगल्या सुविधा त्यांनी तयार केल्या. हे एका दिवसाचं नाही आहे, त्यांची 20-25 वर्षाची तपश्चर्या आहे. आणि आजही सगळे भाविक त्यांना मानतात, सगळेजण येतात, कोणाचीही तक्रार नसते, प्रत्येकाला ते दर्शन देतात, आरती देतात.
यांना असंच पुढे सुबुद्धी द्यावी, यांनी खूप उत्कृष्ट उत्कृष्ट कार्य करावं अशी माझी मनोकामना. नक्कीच आपण मगाशी बघितलं की नवशा गणपतीबद्दल माहिती घेत असताना राजूशेठ जाधव यांच्याबद्दल देखील आपल्याला माहिती मिळाली. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीने देखील याआधी वर्षानुवर्षे या ठिकाणची बातमी केली होती, त्यामध्ये देखील राजूशेठ जाधव यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी प्रत्येक वर्षी प्रबंधभूमीला गणेश भक्तांना दिलेली माहिती ही खरी ठरलेली होती. आणि विशेष म्हणजे आज त्यांचं कौतुक जेव्हा नाशिककरांच्या माध्यमातून होत असतो तेव्हा हा अभिमान वाटतो की नवशा गणपतीच्या ठिकाणी राजूशेठ जाधव यांच्यासारखे जे त्रस्ती असतात यांच्या माध्यमातून जी मनोभावे जी भाविकांची सेवा होती याच सेवेचं फळ असताना या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीसाठी वैष्णवी सतमी सुनील बेलदार, नवशा गणपती, नाशिक.